राज ठाकरे यांचं ताफा हा आता विल्सन कॉलेज जे गिरगाव चौपाटीवरच येतं त्या कॉलेजच्या जवळ पोहोचलेला आहे. या भागामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. राज ठाकरे यांना सुद्धा या वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो करावा लागतोय. आपण पाहतो आहोत की संपूर्ण गाड्या ज्या आहेत त्या एकामागोमाग लागलेल्या आहे आणि आता वाहतुकीसाठी एक रस्ता जो आहे तो पूर्ण बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळेही ही जी वाहतूक कोंडी आहे ती होताना दिसते. आजूबाजूला ज्या सगळ्या बस आहेत ज्या गाड्या आहेत या सगळ्या मनसेच्याच पदाधिकाऱ्यांनी भरलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गाड्या बस ज्या आहेत त्या आता निघालेल्या आहेत गिरगाव चौपाटीच्या दिशेनं. विल्सन कॉलेज आत्ताच राज ठाकरे यांच्या ताफ्यांनी क्रॉस केलेलं आहे. अगदी पुढच्या काही मिनिटातच या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या गिरगाव चौपाटीवरच्या जिथे पार्किंग त्यांना देण्यात आलंय तिथे जाईल. परंतु राज ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या गाड्या ज्या आहेत त्या मात्र कदाचित पोलीस पुढे जाऊ देतील. त्या थेट हिंदू जिमखाना इथं थांबतील आणि त्यानंतर राज ठाकरे तिथून पुढे मार्गस्थ होतील. राज ठाकरे यांच्या कुटुंबियांकडनं त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं हेच सांगण्यात येत आहे की आम्ही संपूर्ण मोर्चा चालत जाणार आहोत परंतु सुरक्षेच्या कारणास्तव कदाचित पोलीस त्यांना हा रस्ता पूर्ण चालत जाऊ देणार नाहीत. परंतु राज ठाकरे आणि कुटुंबियांचा मात्र आता तरी तुर्तास ठाम निर्धार आहे की ते संपूर्ण रस्ता चालत जाणार आहेत. खरं तर प्रणाली काही क्षण तुला थांबवतीये. सागर यांच्याकडे जावं लागतंय कारण त्या ठिकाणी भगवं वादळ जे आहे एक भगवी लाट जी आहे मनसैनिकांची ती बघायला मिळतीये. सागर एक वेगळं चैतन्याचं माहोल मनसैनिकांमध्ये बघायला मिळते मरीन ड्राईव्ह परिसरात. मनसेच्या इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्या दृश्यातून दिसत आहे. एक रस्ता पूर्णतः भगवं वादळ असावं अशा स्वरूपात हे दृश्य आपल्याला दिसत आहे. मनसेचे झेंडे कार्यकर्त्यांचे पूर्ण एक रस्त्याची एक बाजू पूर्ण भरून गेलेली आहे. विशेष म्हणजे पूर्ण शेवटपर्यंत म्हणजे विल्सन कॉलेजच्या पर्यंत ही गर्दी असल्याचं सांगितलं जात आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हिंदू जिमखानाच्या मैदानात देखील मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी झेंडे घेऊन थांबलेले आहेत. राज ठाकरे पुढच्या काही क्षणातच इथे पोहोचतायत आणि त्यानंतर हा मोर्चा सुरू होईल. त्यावेळेस सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या मोर्चाला भव्य मोर्चाला सुरुवात होईल असं सांगितलं जातं. तर आपण जर दृश्य पाहिली तर त्या रस्त्याच्या मोर्चाच्या पुढे पोलिसांच्या दोन म्हणजे एक जॉईंट सीपी आणि डीसीपी यांच्या दोन गाड्या लावण्यात आलेल्या आहेत. पोलिसांचा ताफा देखील उभा करण्यात आलेला आहे. याचं प्रमुख कारण आहे की मोर्चाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि ज्या बाजूनी रस्त्यावरून जाणार आहे तिथे सर्व पोलीस सज्ज होऊन झालेले आहेत कारण की कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी. वाहतुकीसाठी रस्ता एका बाजूनी बंद करण्यात आलेला आहे. विल्सन कॉलेजच्या पुढे गिरगाव चौपाटीपर्यंत आता राज ठाकरे पोहोचल्याचं सांगण्यात आलेलं आहे. पुढच्या काही क्षणातच राज ठाकरे इथे पोहोचतील आणि त्याच्यानंतर मोर्चा सुरू होईल. हे जे दृश्य आपण पाहत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा छायाचित्र असणारे झेंडे तसंच राजमुद्रा असणारा झेंडा मनसेचे कार्यकर्त्यांच्या हातात दिसतोय. विशेष म्हणजे त्याचवेळी भारताचा झेंडा देखील अनेक पदाधिकाऱ्यांच्या हातात दिसतोय. आपण जर पाहिलं तर फक्त यातून सगळ्यांना सूचित करायचं आहे की तिरंगा तर आहेच आहे पण त्याचवेळी हिंदुत्वाचे राज छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असणारा झेंडा हा देखील मनसेने हातात घेऊन स्पष्ट केलेला आहे की हिंदुत्व ही लाईन तर पुढच्या काळामध्ये मनसेची दिसणार आहे. आपण ही जर दृश्य पाहिली तर त्या दृश्यांवरनं अंदाज येतोय की मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये एका बाजूला समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला हिंदू साम्राज्याचं आता म्हणजे गर्दी इथे आवर्जून दिसत आहे. सागर एकूणच ही संख्या पाहिली तर कोण म्हणतंय हजारो कोणी म्हणतंय लाखोंच्या संख्येनं आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित आहात. काय वाटतंय अंदाजे किती संख्या असू शकते मनसैनिकांची या महामोर्चात सहभागी झालेल्या? स्वाती लाखांमध्ये आकडा सांगणं तसं फारसं आत्ता दिसत नाहीये कारण की आत्ता जी गर्दी दिसते त्याच्यामध्ये अर्थातच ही हजारोंमध्ये संख्या आहे हे नाकारता येणार नाही. पण ज्यावेळेस मोर्चा सुरू होईल कारण की अनेकांचं जिथे मोर्चा आहे त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा अनेक बसेस आहेत तिथे देखील कार्यकर्ते थांबलेले आहेत. हिंदू जिमखानाच्या मैदानात देखील कार्यकर्ते थांबलेले आहेत. त्यामुळे साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटरची सरळ रांग जवळपास या रस्त्यावर दिसेल म्हणजे जिथून मोर्चा सुरू होतो तो शेवटी जिथे होतो तर या दोन संपूर्ण अंतर पूर्ण भगवमय दिसेल याविषयी कोणतीही शंका नाही. या तितकी संख्या इथे दिसते आहे याच्यामुळे आकड्यांमध्ये तुर्तास तरी सांगणं निश्चित हे कठीण आहे पण संख्या मात्र आवर्जून जास्त दिसत आहे मराठीच्या या मोर्चाला. अगदी सागर.